नमस्कार मित्रांनो, माय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आपण दररोज सकाळी सकाळी चहा घेतो, परंतु आपल्या आरोग्यासाठी कोणता चहा हा फायदेशीर ठरतो ते आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. मित्रांनो, आपणास ब्लॅक टी म्हणजेच काळा चहा किंवा यालाच कोरा चहा असे सुद्धा म्हणतात. जर तुम्ही हा काळा चहा घेत असाल तर आपले स्वागत आहे. आपण असे करत असाल तर योग्य करत आहात. मित्रांनो, कोरा चहा पिण्याचे अनेक फायदे आहेत, त्यामुळे आपल्या शरीराला अत्यंत लाभदायक आणि फलदायक हा ब्लॅक टी मानला जातो. जे व्यक्ती दुधाचा चहा पितात त्यांच्यासाठी खास सांगणे आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा आजपासून ब्लॅक टी पिणार म्हणजेच कोरा चहा प्यायला सुरुवात करणार अशी मला खात्री वाटते. मित्रांनो, या ब्लॅक टीचे कोणकोणते फायदे होतात ते आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपणास एक नम्र विनंती करतो की माय मराठी चॅनलला कृपया लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जे माणसं कायमस्वरूपी काळा चहा घेतात त्यांचा मेंदू हा कायम तल्लक राहतो, ऍक्टिव्ह राहतो. कारण की कोरा चहा पिल्यामुळे आपल्या मेंदूला एक चांगल्या प्रकारे रक्त पुरवठा होतो. ब्लड फ्लो हा मेंदूचा चांगल्या पद्धतीने वाढतो आणि मेंदूच्या पेशी या स्वस्थ राहतात. तसेच आपल्या स्मरणशक्तीत वाढ होतो. तुम्हाला बौद्धिक कामे ही खूप प्रमाणात असतील तर मेंदू थकून जाईल आणि अशी कामे करत असाल तर अशा बौद्धिक काम करणाऱ्या व्यक्तींनी तर आवर्जून काळा चहा घ्यायलाच हवा. याचा दुसरा फायदा असा की ज्यांना खूप ताणतणाव आहे, स्ट्रेस आहे किंवा वारंवार ताण येतो त्यांनी सुद्धा काळा चहा घ्यावा, त्यामुळे त्यांचा ताणतणाव व स्ट्रेस कमी होईल. पुढचा फायदा आहे की तो कॅन्सरशी संबंधित आहे. आजकाल कॅन्सरचे प्रमाण हे खूप वाढलेले आहे. अगदी मोठमोठ्या सेलिब्रिटी पासून ते राजकीय व्यक्तीपर्यंत यांना सर्वांनाच कॅन्सरचे प्रमाण हे जास्त आढळते आणि कॅन्सर सारख्या मोठ्या आजारापासून बचाव करण्यासाठी आपणास आपल्या आहारामध्ये बदल करायला हवा आणि त्यापैकीच एक म्हणजे काळा चहा घ्यायला हवा. या काळ्या चहाचे नियमित सेवन केले तर मित्रांनो आपल्याला अनेक प्रकारच्या कॅन्सर पासून बचाव होतो. याच्यामध्ये कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत. तोंडाचा कॅन्सर म्हणजे माउथ कॅन्सर, स्त्रियांमधील ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनांचा कर्करोग, गर्भाशयाचा कॅन्सर, फुफ्फुसांचा कॅन्सर म्हणजेच लंग्स कॅन्सर, तर इत्यादी प्रकारचे कॅन्सर पासून आपला बचाव होऊ शकतो जर तुम्ही नियमितपणे काळा चहा घेतला असाल तर. मित्रांनो, एवढे फायदे होत असतील तर काळा चहा पिण्यास काय हरकत आहे? आपण पण आजपासून काळा चहा घेण्यास सुरुवात करा. पुढचा जो फायदा आहे तो आपल्या हृदयाला होणारा फायदा आहे, आपल्या हार्टचा फायदा. मित्रांनो, तुमच्या रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढला असेल तर आजपासून कोरा चहा घ्यायला सुरुवात करा. कारण या कोऱ्या चहामध्ये फ्लेमिनॉइड्स हे याचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत होते. तसेच रक्त गोठण्याची प्रोसेस सुद्धा मंदावते आणि आपल्या धमन्या या निरोगी राहतात. धमन्या म्हणजेच नसा. धमन्या निरोगी राहिल्या तर आपले हृदय सुद्धा निरोगी राहते, परिणामी हार्ट अटॅकचे प्रमाण सुद्धा हळूहळू कमी होते. मित्रांनो, पुढचा फायदा आहे तो म्हणजे की पचनाशी संबंधित. आपणास गॅस असेल, ऍसिडिटीचे प्रमाण जास्त झाले असेल तर काळा चहा नियमितपणे घेतला तर गॅस व ऍसिडिटी पासून आपला बचाव होईल. तसेच पोटदुखी, काही व्यक्तींचे पोट फार दुखत असते आणि हा पोटदुखीचा त्रास असेल तर काळा चहा जास्त उकळावा आणि तो चहा पिल्याच्या नंतर तुम्हाला 10 ते 15 मिनिटात लगेच तुम्हाला फरक जाणवेल, म्हणजे तुमचे पोट दुखायचे कमी होईल. ते कशामुळे? तर या काळ्या चहामुळे. हगवण, अतिसार यावर देखील काळा चहा हा खूप महत्वाचा मानला जातो. तसेच त्वचेशी संबंधित प्रॉब्लेम किंवा स्किन प्रॉब्लेम संबंधित जे आजार आहेत, तर मित्रांनो स्किनचे अनेक प्रॉब्लेम असतात, त्यापैकी तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या असतील तर त्यावर काळा चहा खूप चांगला उपाय म्हणून मानला जातो. तुम्ही नियमितपणे काळा चहाचे सेवन करा, सुरकुत्याचे प्रमाण कमी होईल. याला जोडीला म्हणून तुम्ही योगासने व प्राणायामाची जोड देऊ शकता. कोऱ्या चहामध्ये अँटीऑक्सिडंटचे प्रमाण हे जास्त असते, त्यामुळे त्वचेशी संबंधित कॅन्सर आहेत यापासून आपला बचाव हा काळा चहा करू शकतो. आणि आपले वजन वाढले असेल किंवा लठ्ठपणा खूप झाला असेल तर
आपण कोरा चहा घ्या, त्यामुळे तुमचे वजन कमी होण्यासाठी मदत होईल, चयापचयाच्या क्रिया वेगाने वाढतील आणि त्यामुळे तुम्ही खाल्लेले चांगल्या प्रकारे पचन होईल आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते, आणि कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी झाल्यामुळे तुमचे वजन कमी होते आणि तुमच्या शरीराला एक चांगल्या प्रकारचा आकार येतो. मित्रांनो, असे अनेक फायदे आहेत की या काळ्या चहाचे. मग मित्रांनो, आजपासूनच कोरा चहा प्यायला सुरुवात करा. याचे तुम्हाला सुद्धा चांगले फायदे होतील आणि तुम्ही सुद्धा निरोगी जीवन जगू शकता. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब